भाषण करताना थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं यावर रामबाण उपाय एकाच पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक घरबसल्या मागवायचं असेल किंवा आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं, हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल, किंवा आठवड्यातून 1 दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण, कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्तृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला लोकांवरती छाप टाकायची आहे आणि छाप पडते. त्यामध्ये वक्तृत्व अंगात असावं लागतं. वक्तृत्व हे अंगावर नसतं, वक्तृत्व अंगात असत. छाप तर अनेक लोकांची पडते हो क्षणिक. आंतर व्यक्तिमत्वामध्ये तुमचं वक्तृत्व भिन्न पाहिजे, मग छाप टिकल. तुमच्यापैकी जे आलेले लोक आहेत ना, मला चांगलं माहितीये बरं का, तुमच्यापैकी जे लोक आलेत ना माझ्याकडे, त्यांना असं वाटत असतं मी महाराजांचा सेमिनार करल, महाराजांचे क्लास करल, महाराजांचं सगळं प्रशिक्षण करल, गावाकडे जाईन, असा भाषण ठोकीन ना, सगळे पॅक झाले पाहिजे. असते की नसते? तुमची साधारण अपेक्षा आहे ती, आणि असायला पाहिजे, आणि ती 100% खरी होते. त्याची जिम्मेदारी माझ्यावर आहे सगळी. तुमचं भाषण चांगलं झालं पाहिजे, आहे त्या भाषणात बदल करून द्यायची जिम्मेदारी माझी असते. बरं, हे सगळं जे छाप टाकायचे लोकांवर, प्रभाव टाकायचा आहे, तो काही लोकांचा प्रभाव कपड्यातून पडतो, तो क्षणिक असतो. काही लोकांचा प्रभाव त्यांच्या पर्सनॅलिटीवरून पडतो, बाह्य व्यक्तिमत्वावरून म्हणतोय मी, तो क्षणिक असतो. मी अनुभवलंय आजपर्यंत, कधी कधी एखादा माणूस येतो थाटात मस्त, त्याच्या मोठ्या गाडीतून उतरतो महागड्या, स्टेजकडेही जातो, त्याचे कपडेही सुंदर आहे, माणूसही पर्सनॅलिटी चांगली आहे, स्टेजवर जातो लोक त्याच्याकडे पाहतात, पण बोलायची वेळ आली की मग बोलता चांगलं येत नाही. त्याची क्षणिक जो प्रभाव होता तो चांगला पडला, क्षणिक. पण नंतर बोलल्यानंतर जो प्रभाव पडला ना, तो दुबळा होता. आणि जो बोलल्यानंतर प्रभाव पडतो ना, तो टिकतो. लक्षात ठेवा, क्षणिक प्रभाव टिकत नाही. क्षणिक जे प्रभाव पाडणारी माणसं आहेत ना, ही बाह्य व्यक्तिमत्वातून तुमच्यावर प्रभाव पाडतीलही. म्हणून आपल्याला चांगलं राहा, चांगले कपडे घाला, चांगलं बोला. चांगलं बोलणं हा आंतर व्यक्तिमत्वाचा भाग आहे, बाह्य व्यक्तिमत्वाचा नाही. चांगलं राहणं हा बाह्य व्यक्तिमत्वाचा भाग आहे, ठीक आहे, त्याच्यावरून प्रभाव आपण पाडू शकतो, पण तो क्षणिक प्रभाव आहे. दिसल्या दिसल्या, पण ज्यावेळी तुम्ही त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करून बोलणार आहे आणि त्या बोलण्यातून जो प्रभाव टाकणार आहे, तो टिकणारा असणार आहे, तो कधीच विसरणार नाही, तो टिकणारच असणार आहे, तो विसरत नाही. मग आपल्याला तो प्रभाव लोकांवर टाकायचा आहे, जेणेकरून तो विसरू नये. क्षणिक उपयोग नाही. लॉंग टर्मचं सुख मिळवा, क्षणिक नको. आणि त्याच्या आधी पहिली एक कन्सेप्ट सांगतो, कशात आहे बरं सुख? सुख कशात आहे? वक्ता हा कायमचं सुख मिळवतो, वक्ता हा श्रोत्यांनाही सुखी करतो आणि तोही सुखी होतो. मग सुख कशात आहे सांगा बरं? सुख कशात आहे? आपण कशात सुख आहे? काय लोकांच्या कन्सेप्ट वेगळ्या सुखाबद्दलच्या, सांगा सांगा. आता काय, दरवाजा बंद आहे, आता मस्त मन मोकळे बोलायचे, या सेमिनार मधून काहीतरी घेऊन जायचं आणि घेऊनच जा, काहीतरी घेऊन जायचं या आशेनं बसत जा. कुठे ऐकाय घ्या, व्याख्यान असो, कीर्तन असो, सेमिनार असो, काहीतरी घेऊन जायचंय ही मानसिकता ठेवून येत जा. असंच म्हणलो मी एका कीर्तनात, माणसानं कीर्तनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. एका पोरानं चपलट नेली मी, आज ठरवा काय घेऊन जायचंय आपल्याला, सांगा बरं. क्षणिक सुख, सॉरी, सुख कशात आहे तुमचं ऐकू द्या मला. मी तुम्हाला सांगतो सुख कशात आहे, कायमस्वरूपी कळून जाईल. तुम्हाला काय वाटतं कशात आहे? आनंदी जीवनात. हा, शब्द. आनंदी जीवन जगण्यात म्हणता ना, ते तर आहेच की माहिती सगळ्यांना. दुःखी जीवन जगण्यास सुख आहे असं कोणी म्हणाल का? कशात आहे, काय वाटतं तुम्हाला सुख कुठे आहे? गावडे साहेब, काय वाटतं का? करेक्ट, करेक्ट उत्तर आलं बघा. सुख देण्यात आहे, आनंद देण्यात आलो तिथपर्यंत आलो, सुख देण्यात आहे. मी त्यांना सुख दिलं, ते मला सुखच देतील. मी सुख वाटलं, मला सुख मिळेल.
माझ्या भाषणाच्या पुस्तकामधून तुमचं एक भाषण जरी चांगलं झालं आणि तुम्हाला सुख मिळालं, मला मिळतं. माझ्या बोलण्यातून वक्ता हा श्रोत्यांनाही सुख देतो आणि तोही सुखी राहतो. शब्द हे असा धन आहे जे लोकांना सुखी करतं. आणि म्हणून तुकोबाराय बोललेत, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र येतने करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका मने पहा शब्दची हा देवन, शब्दीची गौरव पूजा करू. ते शस्त्र पण आहे आणि ते दुधारी शस्त्र आहे, कधी कधी समोरच्यावरही चालतं, स्वतःवरही चालतं. म्हणून कसं बोला, माऊलींच्या भाषेत सांगतो, तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कबीरजींच्या भाषेत सांगतो, संत कबीरजीच्या, ऐशी वाणी बोलीये, मनका आपा खोय, अवर नको शीतल करे, आपहू शीतल होय. दुसऱ्यांना शांत करा, दुसऱ्यांना आनंदी करा, तुम्ही आनंदी आहे, दुसऱ्यांना दुःख द्या, तुम्ही दुःखी आहे. म्हणजे वक्त्याकडं आनंद देण्याची कला असते आणि वक्त्याकडं जीवन जगण्याची कला असते. मी जी देणार आहे ती तुम्हाला जीवन जगण्याची कला देणार आहे. मी साधं उदाहरण सांगत असतो. एक नावाडी आहे, नाव चालवत होता, त्या नावेमध्ये एकाला इंग्रजी बोलणारा माणूस होता, एक गणित चांगलं ज्याचा गणिताचा अभ्यास आहे तो माणूस होता, आणि एकाला विज्ञानाचा प्रचंड अभ्यास आहे असा एक माणूस त्या नावेमध्ये बसला होता. आणि बिचारा नावाडी अडाणी होता, अशिक्षित होता, तो नावेमध्ये बसला, नाव जायला लागली, नाव चालते. नाव जात असताना तो इंग्रजीचा तज्ञ त्या नावाड्याला बोलला, तुला इंग्रजी येतं का? नावाडी दादा बोला, नाही बुवा, इंग्रजीतलं मला काही कळत नाही. ते म्हणलं, अरे काहीच जमत नाही. ते म्हणलं, काहीच जमत नाही. ते म्हणलं, काय उपयोग आहे तुझ्या जिंदगीचा? नाव थोडी आणखीन पुढे गेली, गणिताचा तज्ञ बोला, तुला गणित येतं का रे? ते म्हणलं, नाही बुवा, मला काहीच येत नाही. साधं काही घरी गुणाकार वजाबाकी काही काही भागाकार काहीच माहित नाही. तो म्हणला, नाही बाबा, मला काहीच माहित नाही, मला गणितातलं काही कळतच नाही, काहीच माहित नाही. ते म्हणला, अरे काय जिंदगीचा उपयोग आहे तुझ्या? पुन्हा नाव थोडी पुढे गेली, विज्ञानावाला बोलला, तुला विज्ञानातलं काही कळतं का? तो म्हणला, नाही बाबा, विज्ञानातलं मला काहीच कळत नाही, मला विज्ञानातलं काही समजत नाही. आणि मग पुन्हा तो विज्ञानावाला बोलला, अरे तुला गणित येत नाही, इंग्रजी येत नाही, विज्ञानी येत नाही, काय जिंदगीचा उपयोग आहे तुझ्या? नाव थोडी पुढे गेली, मधोमध पाण्यात गेली, आणि नावेला खालून होल पडलं, नावेत पाणी यायला लागलं. तो नावाडी दादा बोलला, आता नाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण नाव काय वाचत नाही, बाकीचं जाऊ द्या तिकडं. तुम्हाला गणित येतं का, इंग्रजी येतं का, हे महत्वाचं नाही, तुमच्या तिघाला पाहता येतं का सांगा. हे तिघही बोलले, नाही भाऊ, आम्हाला पाहता येत नाही. ते म्हणले, मग तुमच्या जिंदगीचा आजच उपयोग नाही. साध आहे हो, वक्तृत्व हे असंच आहे, जीवन जगण्याची कला आहे. त्या नावाड्याला तरुण कसं जायचं, नावेतून जरी नावेला संकट आलं तर तरुण कसं जायचं, पोहून कसं बाहेर निघायचं, हे नावाडी दादाला चांगलं माहित होतं. त्याला जीवन जगण्याची कला येत होती. वक्तृत्व जीवन जगण्याची कला आहे. ज्या ज्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं ती लोकं मोठी झाली. आजपर्यंत वक्तृत्वावर फोकस करणारी माणसं जगात यशस्वी झालेली आहेत. कुठलीही माणसं बघा तुम्ही, ज्यांच्याकडे वक्तृत्व होतं त्यांना नेतृत्व करता आलं. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व, संतोष सर, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गोष्टी ज्या माणसाकडे होत्या तीच माणसं जगात यशस्वी झालेले आहेत. मग ज्या ज्या लोकांकडे वक्तृत्व होतं, नेतृत्व होतं, त्यांना कर्तृत्व करता आलं. पण वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन ज्या गोष्टी आहेत त्यातला पहिला पाया आहे वक्तृत्व. लक्षात, वक्तृत्व प्लस नेतृत्व बरोबर कर्तृत्व आहे. हे वक्तृत्वाला जर वजा केलं तर संपलं. हे दोन्ही एकमेकातून वजा झालं तर मग नेतृत्व कर्तृत्व उदयाला येत नाही. साधी सरळ सिंपल गोष्ट आहे. पण वक्तृत्व ही पहिलीच पायरी आहे, लक्षात ठेवा. तुमच्या नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची पहिली पायरी जर काय असेल तर वक्तृत्व आहे. पुढचा लाईट फक्त बंद करा, वाटलंच तर फक्त पुढचा. हा, आता दिसतंय, आता मी दिसणार नाही, तुमचं जळू द्या म्हणता तिकडे. बघा, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व ज्या ज्या माणसांकडे होत अशी माणसं यशस्वी झाली. आता लक्षात ठेवा, जिण्याची एक पायरी जर चुकली ना तर सगळ्या पायऱ्या चुकतात, सगळ्या पायऱ्यांचा क्रम बिघडतो. मग याच्यातली एक पायरी जर चुकली तर बाकी सगळ्या पायऱ्यांचा क्रम बिघडल्याशिवाय राहत नाही. आणि ती पहिली पायरी महत्वाचीच असते.
म्हणून जीवन जगत असताना तुमचं कर्तृत्व उदयाला यावं असं जर वाटत असेल तर वक्तृत्व ही पहिली पायरी तुम्हाला व्यवस्थित चालावी लागेल. पहिल्याच पायरीत जर माणूस अडकला तर जीवन जगतानाचा जो जिना आहे तो वेळोवेळी तिथं अडकणार, लटकणार. आणि मग तो कोणत्याही क्षेत्रात असो, क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही प्राध्यापक असाल, तुम्ही वकील असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही पोलीस मध्ये असाल, तुम्ही पुढारी असाल, तुम्ही दुकानदार असाल, तुम्ही व्यावसायिक असाल, पहिली पायरी वक्तृत्व.